नमस्कार मित्रांनो, मी समाधान पवार, आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, 16 एप्रिल रोजी कांद्याचे बाजारभाव आले आहेत बाजार समितीकडे, ते पाहूया. त्याच्या अगोदर माझ्या शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ती पाहूया मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कोरोनामुळं आपला 3 तारखेपर्यंत देश बंद आहे, पण त्याच्या अगोदर सरकारनं शेतकऱ्याचं काम खोळंबू नये म्हणून जे शेतीसाठी लागणारे माल किंवा शेतीसाठी लागणारे बी बियाणे आहेत याच्यासाठी 20 तारखेपासून ओपन करणार आहेत मित्रांनो, फक्त शेतकऱ्यासाठी. परंतु त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी असे नियम लावलेले आहेत की सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क असणे, ह्या सर्व गोष्टीचं पालन होत असेल तर ती सेवा चालू ठेवणार आहेत, नाहीतर ती सेवा बंद करणार आहेत मित्रांनो. त्यामुळं आपण ह्या गोष्टीचा नियमित व्यवस्थितपणे वापर केला पाहिजे मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो. आता बघूया आपण बाजार समितीचे बाजारभाव. दिंडोरीमध्ये उन्हाळीचा कांदा 5451 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी तर 800, जास्तीत जास्त 1281, सर्वसाधारणपणे 1001 रुपये एवढा होता. नाशिकमध्ये पोळजातीचा कांदा 4793 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी तर 450, जास्तीत जास्त 1100 रुपये, सर्वसाधारणपणे 750 रुपये एवढा होता. येवलामध्ये उन्हाळी जातीचा कांदा 2500 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 300, जास्तीत जास्त 1015, सर्वसाधारणपणे 800 रुपये एवढा होता. लासलगावमध्ये उन्हाळीच्या त्याचा कांदा 23234 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त 1191, सर्वसाधारणपणे 950 रुपये होता. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही, व्हिडिओ लाईक करत जावा. सांगलीमध्ये लोकल त्याचा कांदा 2842 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 600, जास्तीत जास्त 1500, सर्वसाधारणपणे 1200 रुपये एवढा होता. नागपूरमध्ये पांढरा जातीचा कांदा 2600 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त दर 1000, सर्वसाधारणपणे 950 रुपये एवढा होता. मित्रांनो, याच्यानंतरची जी बाजार समिती आहे ती नागपूर, लाल जातीचा कांदा 3000 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 1100, सर्वसाधारणपणे 175 रुपये एवढा होता. नागपूरमध्ये लाल जातीचा कांदा 1100 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 300, जास्तीत जास्त 775 रुपये, सर्वसाधारण 550 रुपये एवढा होता. मित्रांनो, याच्यानंतरची जी बाजार समिती आहे ती लासलगाव, लाल जातीचा कांदा 2424 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त दर 842 रुपये, सर्वसाधारणपणे 750 रुपये एवढा होता. मित्रांनो, देवळामध्ये लाल जातीचा कांदा 2000 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त 900, सर्वसाधारणपणे 600 रुपये एवढा होता. याच्यानंतर जी बाजार समिती आहे ती येवल, लाल जातीचा कांदा 2146 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 700, जास्तीत जास्त 1430 रुपये, सर्वसाधारणपणे 920 रुपये एवढा होता. मुंबई कांदा बदाटा मार्केट 6026 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 1100 रुपये, सर्वसाधारणपणे 1300 रुपये, जास्तीत जास्त 1600 रुपये एवढा होता. कोल्हापूरमध्ये 6153 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 500, जास्तीत जास्त 1300, सर्वसाधारणपणे 1100 रुपये एवढा होता. मित्रांनो, लासूर स्टेशन 1190 क्विंटलच्या अवघेती, कमीत कमी दर 250, जास्तीत जास्त 900, सर्वसाधारणपणे 700 रुपये एवढा होता. मित्रांनो, हवामान खात्यानं असा अंदाज वर्तवला आहे की आपला ह्यावेळेस जे मान्सूनचा जो पाऊस आहे तो 100% होणार आहे. मित्रांनो, आता त्याच्यामध्ये त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे की 100% होणार आहे. 100% म्हणजे 100% नाही मित्रांनो, 5-10% इकडं आणि तिकडं त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे की ह्यावेळेस मान्सूनचा पाऊस हा जास्त आहे. मित्रांनो, ही गोष्ट शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची आहे. मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.